नमस्कार, मोनालेट विजन प्रस्तुत वृत्तदर्शन मध्ये आपलं हार्दिक स्वागत। मी रामचंद झाळ। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने सिल्लोड शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी गुरुवार रोजी करण्यात आले आंदोलन। भोकरदन व फुलंब्री येथे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवार रोजी पाळण्यात आला कडकडीत बंद। सिल्लोड येथे गुरुवार रोजी चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एसटी बस दिवसभर बंद। व्यापार पेठही दिसून आली चिडीचूप। औरंगाबाद जळगाव महामार्गावर सिल्लोड तालुक्यातील भवन नजीक पूर्णा नदीच्या पुलावर मराठा समाज बांधवांनी आरक्षणाच्या मागणीसाठी केले ठिय्या आंदोलन। भोकरदन तालुक्यातील अनवा येथे गुरुवार रोजी रॅली काढून करण्यात आले ठिय्या आंदोलन। मराठा समाजाला त्वरित आरक्षण देण्याची मागणी। आणि कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी परिसरामध्ये पावसाने मोठी उघडीप दिल्यानं खरीपाची पिके संकटात, बळीराजाची चिंता वाढली। आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने 9 ऑगस्ट गुरुवार रोजी राज्यभर पुकारण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सिल्लोड येथे भराडी पेट्रोल पंपानजीक हजारो समाज बांधवांनी दिवसभर ठिय्या देऊन आंदोलन केलं। गेल्या 3 आठवड्याभरापासून राज्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी ठिकठिकाणी जन आंदोलने सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर 9 ऑगस्टला राज्यव्यापी बंद मराठा समाज बांधवांच्या वतीने पुकारण्यात आला होता। यामध्ये रास्ता रोको चक्काजाम आंदोलन करण्याचं ठरलं होतं। संबंधित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सिल्लोड शहरातील भराडी रोडवरील अहिल्याबाई होळकर चौक भवन गोळेगाव अजिंठा येथे औरंगाबाद जळगाव महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। सिल्लोड शहरातील भराडी रोडवरील अहिल्याबाई होळकर चौकात सकाळी 9:30 वाजल्यापासून मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी कार्यकर्ते भगवे झेंडी घेऊन जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत परिसर दणाणून गेला होता। यावेळी काही आंदोलकांनी दिलेल्या या प्रतिक्रिया पाहूया। अगदी हजारोच्या संख्येने हा जनसमुदाय या ठिकाणी जमा झालेला आहे। मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत आणि काही मराठा समाज बांधव आपल्याकडे आहेत, त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात की मराठा समाजाने हे जे चक्काजाम आंदोलन आज महाराष्ट्रभर केलेलं आहे, सिल्लोडमध्येही ते करताना दिसत आहेत, काय भावना आहेत? भावना काय, आम्हाला जे आरक्षण आहे ते आरक्षण आम्ही जवळपास 2 वर्षापासून या शासनाकडे मागत आहोत। ज्या 1-2 वर्षापूर्वी ज्यावेळेस आम्ही महाराष्ट्राला आणि भारतालाही आणि जगालाही लाजवेल असे आम्ही मूक मोर्चे काढत असताना आम्ही जो इतिहास होता की मोर्चा म्हटल्यानंतर पोलीस प्रशासन तिथली स्थानिक लोक यांच्या मनामध्ये एक भय निर्माण होत होतं, ते भय मराठा समाजाने दूर केलं आणि मोर्चे लाखोचे मोर्चे असेही निघू शकतात ही आचारसंहिता आम्ही भारताला नव्हे जगाला दाखवून दिली। त्यानंतर आमचा एक विराट असा मोर्चा मुंबईला झाला, त्यानंतर सुद्धा शासनाने आमच्या मागणीची दखल घेतली नाही, त्या कारणास्तव आम्हाला विविध प्रकारची आंदोलनं करावी लागली। त्यातलाच एक भाग म्हणून आज पूर्ण महाराष्ट्र बंद आहे। महाराष्ट्र बंद असताना आम्ही एक आचारसंहिता ठरवून दिलेली आहे की मराठा बांधवाकडून कोणत्याही प्रकारचं सरकारी नुकसान होणार नाही, कोणालाही इजा होईल किंवा कोणताही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही या प्रकारचं आम्ही आचारसंहिता घालवून दिलेली आहे। त्याचप्रमाणे या सिल्लोडला सुद्धा सिल्लोडला आंदोलन होत आहे। मराठा आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर मराठा समाजाच्या वतीने आज चक्काजाम आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे आणि या महाराष्ट्रातल्या चक्काबंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सिल्लोड येथील भराडील पेट्रोल पंपाजवळ सकाळी 1 तासापासून जवळपास ठिय्या आंदोलन सुरू आहे आणि या ठिकाणी सिल्लोडच्या प्रत्येक रस्त्यावर निर्गाड्या रस्ते म्हणजे कुठेही कोणतीही गाडी आपल्याला फिरताना दिसत नाही, अत्यावश्यक सेवा मात्र चालू आहे। ही आंदोलन जरी सुरू असलं तरी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने अँब्युलन्सला सोडण्यात येत आहे आणि एकसारख्या घोषणा या ठिकाणी मराठा समाज बांधवांच्या वतीने देण्यात येत आहे। संपूर्ण तालुकाभर आज हे ठिय्या आंदोलन यशस्वी होताना आपल्याला दिसतंय। वृत्तदर्शनच्या बातम्यांसाठी अनिल साबळे सर रामगंजा सिल्लोड। मराठा समाजाला त्वरित आरक्षण देण्याच्या मागणीसाठी गुरुवार रोजी राज्यभर पुकारण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भोकरदन येथे बंद पाळून दिवसभर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। मराठा समाजाला त्वरित आरक्षण देण्यात यावं यावं इतर मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यात 9 ऑगस्ट क्रांतीदिनी चक्काजाम आंदोलनाची हाक देण्यात आली होती। त्याचाच एक भाग म्हणून भोकरदन येथेही सकाळपासूनच बंद पुकारण्यात आला होता। सकाळी 9 वाजेच्या दरम्यान मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक व कार्यकर्ते जमा झाले। प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केल्यानंतर मराठा आरक्षणासाठी शहीद झालेल्यांना आदरांजली वाहण्यात आली। दरम्यान राज्यभरात चक्काजाम आंदोलन असल्यानं
व्यापाऱ्यांना आपली दुकाने बंद करावी म्हणून सांगण्याची गरजही पडली नाही. सर्वांनी आपली दुकाने उघडलीच नाही. विशेष म्हणजे आधीच व्यापारी महासंघ नाभिक संघटनासह इतर संघटनांनी बंदला पाठिंबा जाहीर केला होता. तसेच मुस्लिम बांधवांनी सुद्धा बंदला पाठिंबा देत आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला. सर्वच ठिकाणी बंद असल्यानं वाहतूक पूर्णपणे मात्र बंद होती. एसटी महामंडळाची एकही बस रस्त्यावर धावली नाही. भोकरदनमध्ये सर्व आंदोलनकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळच दिवसभर ठाण मांडून बसले होते. एक मराठा लाख मराठासह विविध घोषणा आंदोलन करते देत होते. तसेच यावेळी प्रवचनासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमही सादर झाले. विशेष म्हणजे आंदोलनकर्ते यांच्यासाठी बसस्थानक परिसरात चहापाणी व नाश्त्याची व्यवस्थाही करण्यात आली होती. दरम्यान या आंदोलनावेळी एक रुग्णवाहिका आली असता सर्व आंदोलनकर्त्यांनी रुग्णवाहिकेसाठी वाट मोकळी करून देत माणुसकीचंही दर्शन घडवलं. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून तगडा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी हे दिवसभर आंदोलनस्थळी ठाण मांडून होते. वृत्तप्रतिनिधी सुरेश बनकर, भोकरदन. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने गुरुवार रोजी फुलंब्री शहरासह तालुक्यामध्ये बंद पाळण्यात येऊन चक्का जाम आंदोलन करण्यात आला. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्र बंदला फुलंब्री शहरासह तालुक्यामध्ये 100% प्रतिसाद मिळाला. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून बंदला सर्वांच्या वतीने प्रतिसाद देण्यात आला. शहरासह तालुक्यात 100% बंद पाळण्यात आला. त्यात सर्वच महाविद्यालय, शाळा, बँका, व्यावसायिक प्रतिष्ठाने, फळ विक्रेते यांच्यासह सर्वांनीच बंदला सहभाग नोंदवला. येथील महात्मा फुले चौकात आंदोलनादरम्यान विविध सामाजिक संघटनांच्या वतीने सदरील आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. दरम्यान येथील फळ विक्रेत्यांच्या वतीने आंदोलकांना फळही वाटप करण्यात आली. अशाच प्रकारे फुलंब्री तालुक्यामध्ये पालफाटा, खामगाव फाटा आणि आळंद येथे सुद्धा मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनादरम्यान काही ठिकाणी बैलगाड्यांसह रास्ता रोको करण्यात आला. सदरील आंदोलनादरम्यान येथील बसस्थानक परिसर सदैव गाड्यांच्या विळख्यात असतो, परंतु सदरील परिसरामध्ये शुकशुकाट दिसून आला. आंदोलनादरम्यान सरकारचा निषेध करण्यात येत होता, तर छत्रपती शिवाजी महाराज की जय या जयघोषानं परिसर दुमदुमून गेला होता. सदैव रस्त्यावर असणारी वाहनांची वर्दळ आंदोलनामुळे नाहीशी झाली होती. आंदोलनादरम्यान रुग्णवाहिकेला मात्र कोणताही अडथळा न येऊ देता रस्ता मोकळा करून देण्यात येत होता. एकूणच फुलंब्री शहरासह तालुका परिसर या आंदोलनामुळे चिडीचूप दिसून आला. वृत्तप्रतिनिधी नंदकुमार हापत, फुलंब्री. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज बांधवांच्या वतीने गुरुवार रोजी पुकारण्यात आलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर सिल्लोड येथील बाजारपेठ कडकडीत बंद असल्याचं दिसून आलं. राज्यामध्ये मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी ठिकठिकाणी विविध आंदोलने सुरू आहे. ऑगस्ट क्रांती दिनाचं औचित्य साधून 9 ऑगस्टला राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला होता. बंदच्या पार्श्वभूमीवर सिल्लोड शहरासह तालुक्यातील बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या. सिल्लोड शहरातील व्यापारी बांधवांच्या वतीने आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देण्यात आला असून आपली दुकानेही त्यांनी बंद ठेवून आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला. या संदर्भामध्ये सिल्लोड येथील काही व्यापारी बांधवांनी दिलेल्या या प्रतिक्रिया पाहूया. आज मराठा समाजाच्या बंद जो आव्हान पुकारलेलं त्यांनी बंदचं, या संदर्भात व्यापारी बांधवांची काय भूमिका आहे सिल्लोड शहरातील? व्यापारी बांधवांचा तसा मराठा आरक्षणाला पाठिंबाच आहे, आणि या अशा बंदमुळं सर्वसामान्य जनता आहे ती वेठीस धरल्या जाते. त्यांनी आपला जो बंद आहे हा मागे घेऊन सर्वसामान्य जनतेचं जे हे हित बघावं. मराठा समाजाच्या बंदला आमचा पाठिंबा आहे, पण आमची एकच भूमिका आहे की वारंवार हे बंद असल्यामुळं नागरिकांचे हाल होतात, व्यापाऱ्यांचे हाल होतात, आणि एक वर्षामध्ये कमी कमी 10 ते 15 वर्ष बंद असलं तर सामान्य नागरिकाचे काय हाल होते ते व्यापाऱ्यांनाच माहिती आहे. सगळं व्यापार मार्केट ठप्प होऊन जातं, त्याच्यामुळं ह्या बंदला एकच काहीतरी पर्याय काढून मोकळं करून राहायला पाहिजे. सरकारने एक बंद नेहमीकरता बंद केला पाहिजे किंवा काहीतरी त्याच्यावर तोडगा काढला. गेल्या अनेक वर्षापासून सिल्लोड शहरातील व्यापाऱ्यांनी सातत्याने विविध जन आंदोलनाला पाठिंबा देत बंदमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे बंदच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला. परंतु वेळोवेळी असे बंद होण्यापेक्षा सरकारने लवकरात लवकर यावर तोडगा काढावा अशाही प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी दिल्या आहेत. वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड. सिल्लोड तालुक्यातील भवण येथे पूर्णा नदीवरील पुलानजीक मराठा समाज बांधवांनी औरंगाबाद जळगाव महामार्गावर ठिय्या देऊन चक्का जाम आंदोलन केलं. या ठिकाणी परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी तहसीलदार व उपविभागीय पोलीस अधिकारी तळ ठोकून होते. आरक्षणाच्या मागणीसाठी ऑगस्ट क्रांती दिनी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने महाराष्ट्र बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. या बंदच्या पार्श्वभूमीवर सिल्लोड तालुक्यामध्येही कडकडीत बंद पाळण्यात आला. त्याचबरोबर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं.
तालुक्यातील भवन येथे सकाळपासूनच पूर्णा नदीपासून ते गावापर्यंत मराठा समाज बांधवांनी मोठी गर्दी केली होती. सकाळपासूनच या महामार्गावर रुग्णवाहिका सोडून कोणतेही वाहन फिरकत नसल्याचं दिसून आलं. सरकारच्या विरोधामध्ये प्रचंड घोषणाबाजी या ठिकाणी करण्यात आली. या मोर्चाला निल्लोड, कायगाव, पिंपळगाव पेठ, टाकळी जीवराग, वरुड पिंपरी, गव्हाली, तलवाडा, किरळा, पळसी आदी खेड्यापाड्यातून आलेल्या मराठा समाज बांधवांनी सहभाग नोंदवला. दरम्यान भवन येथे ऐन पूर्णा नदीवर औरंगाबाद जळगाव महामार्गावर हे आंदोलन होत असल्यानं काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तसेच प्रशासनाच्या वतीने तहसीलदार संतोष गुरड, नायब तहसीलदार संजय सोनवणे, त्याचबरोबर उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिरादार, ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील हे जवळपास दुपारपर्यंत तळ ठोकून होते. रुग्णवाहिकेशिवाय कुठलीही गाडी या आंदोलनामुळे महामार्गावर चालताना दिसून आली नाही. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आणि आंदोलनाची गंभीर दखल घेऊन सरकारने त्वरित आरक्षण द्यावं अशा भावना आंदोलकांनी बोलून दाखवल्या. वृत्तप्रतिनिधी पाराजी वाटुळेसह हरदास कंबाट, वृत्तदर्शन. मराठा समाजाच्या वतीने गुरुवार रोजी आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सिल्लोड शहरामध्ये पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्याचं दिसून आलं. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने ऑगस्ट क्रांती दिनाचं औचित्य साधून 9 ऑगस्टला राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला. बंदच्या पार्श्वभूमीवर सिल्लोड शहरासह तालुक्यामध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीने तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राज्य राखीव दलाच्या तुकडीसह सुमारे पोलीस कर्मचारी, होमगार्डचे जवानांनी बंदोबस्त ठेवला. शहरातील मुख्य चौकाचौकामध्ये ठिकठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त गुरुवार रोजी दिसून आला. वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड. आरक्षणासाठी मराठा समाज बांधवांच्या वतीने गुरुवार रोजी पुकारण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनामुळे सिल्लोड येथील बसस्थानकावरही शुकशुकाट दिसून आला. तसेच सर्व एसटी बस दिवसभर आगारामध्येच उभ्या असल्याचं दिसून आलं. राज्यामध्ये मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी ठिकठिकाणी विविध आंदोलने सुरू आहे. ऑगस्ट क्रांती दिनाचं औचित्य साधून 9 ऑगस्ट गुरुवार रोजी राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला होता. त्याचबरोबर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. या बंदच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने एसटी बंद ठेवण्यात आल्या. विविध जनआंदोलनाच्या दरम्यान आंदोलक एसटी बसेसची तोडफोड, जाळफोड करतात, त्यामुळं महामंडळाचे लाखो रुपयाचे नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी परिवहन महामंडळाच्या वतीने गुरुवार रोजी एसटी बसेस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सिल्लोड येथील बसस्थानकावर रोज प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येते. मात्र बंदच्या पार्श्वभूमीवर बसस्थानकावर शुकशुकाट दिसून आला. सिल्लोड आगाराच्या 307 फेऱ्या रद्द करण्यात आल्या. या फेऱ्यांमध्ये सुमारे 21,000 किलोमीटरचा प्रवास होतो. त्याचबरोबर पुणे, नाशिक, जळगाव, बुलढाणा या लांब पल्ल्याच्या गाड्याही रद्द करण्यात आल्या होत्या. बंदमुळे सिल्लोड आगाराचे 5.5 लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे आगार प्रमुख विजय बोरसे यांनी सांगितले. वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड. भोकरदन तालुक्यातील अनवा येथे गुरुवार रोजी मराठा समाज बांधवांच्या वतीने आरक्षणासाठी भव्य रॅली काढण्यात येऊन ठिय्या आंदोलन करण्यात आलं. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ऑगस्ट क्रांती दिनाचं औचित्य साधून भोकरदन तालुक्यातील अनवा येथे गुरुवार रोजी सकाळी भव्य रॅली काढून ठिय्या आंदोलन करण्यात आलं. अनवा, अनवापाडा, धोणखेडा, कुदा, कर्लावाडी या गावातील सकल मराठा समाज बांधवांनी एकत्र येऊन अनवा येथे शांततेत रॅली काढून आरक्षणाबाबत मराठा समाजावर होत असलेल्या अन्यायाविरोधात निषेध करून ठिय्या आंदोलन केलं. यावेळी गावातील दुकानदार व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देऊन सर्व दुकाने व व्यापार व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळला. रस्त्यावर वाहतूक बंद पाडणे, जलसमाधी, उपोषण, रास्ता रोको, गाव बंद ठेवणे, चक्काजाम, मुंडन आंदोलन, त्याचबरोबर सर्व व्यापारी आणि लहान मोठे दुकानदार यांनी स्वयंस्फूर्तीने पाठिंबा देत गावात कडकडीत बंद पुकारण्यात आला. त्यानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच पाहिजे, मराठा क्रांती मोर्चाच्या वेळेस दिलेलं आश्वासन पूर्ण करावं या मागण्यांसाठी पायी रॅली काढण्यात आली. मराठा आरक्षणासाठी धरणे आंदोलन करून प्रशासनाला विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. वृत्तप्रतिनिधी गणेश देशमुख, अनवा. कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजीसह परिसरामध्ये पावसाने दीर्घकाळ दडी मारल्यानं खरीप हंगाम संकटात सापडला असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाळा सुरू होऊन 2 महिने झाले तरी कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजीसह परिसरामध्ये दमदार पाऊस न झाल्यानं परिसरातील शेतकरी हवालदिल झालेत. पावसाळा सुरू होऊन 2 महिन्याचा कालावधी संपून गेला असल्यानं परिसरातील नदी नाले अद्यापही कोरडेच आहेत. त्यामुळं तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर वर्ष वाया जाण्याचं संकट उभं राहिलं असून तालुक्यात जवळपास 90% शेतकरी हे शेतीवर अवलंबून आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला झालेल्या थोड्याफार पावसावर शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने मका, कपाशी, सोयाबीन, उडीद, मूंग आदी खरीपाच्या पिकांची लागवड केली. ही पिके आतापर्यंत पडत असलेल्या रिमझिम पावसावर कशीबशी झकली, त्यामुळे शेतकऱ्यांनी खते, कीटकनाशके, औषधी पिकांना दिलं.
मात्र त्यानंतर पावसाने उघडीप दिल्यानं त्यांची वाढच खुंटली आहे. परिणामी मका पिकावर कीड तर कपाशी पिकावर अळीने हल्ला केल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. तसेच विविध रोगांचा प्रादुर्भाव देखील पिकावर येत असून उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यानं शेतकरी राजा चिंतातूर झाला असून तो रोज पावसाची वाट पाहतोय. तालुक्यात दमदार पाऊस पडला तर काही पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव आपोआप कमी होऊन पिकावरील रोग कमी होईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. वृत्तप्रतिनिधी सुभाष सुरळकर, टाकळी, अंतूर. शेवटी पुन्हा एकदा इकडे आजच्या ठळक घडामोडींवर. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने सिल्लोड शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी गुरुवार रोजी करण्यात आले आंदोलन. भोकरदन व फुलंब्री येथे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवार रोजी पाळण्यात आला कडकडीत बंद. सिल्लोड येथे गुरुवार रोजी चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एसटी बस दिवसभर बंद. व्यापार पेठही दिसून आली चिडीचूप. औरंगाबाद जळगाव महामार्गावर सिल्लोड तालुक्यातील भवन नजीक पूर्णा नदीच्या पुलावर मराठा समाज बांधवांनी आरक्षणाच्या मागणीसाठी केले ठिय्या आंदोलन. भोकरदन तालुक्यातील अनवा येथे गुरुवार रोजी रॅली काढून करण्यात आलं ठिय्या आंदोलन. मराठा समाजाला त्वरित आरक्षण देण्याची मागणी. आणि कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी परिसरामध्ये पावसाने मोठी उघडीप दिल्यानं खरीपाची पिके संकटात. बळीराजाची चिंता वाढली. याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.